हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या हितेश मूलचंदानी या युवकाचा निघून खून करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागुल बाजूच्या सुमारास घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरीमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध केला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. सकाळी येथील व्यापाऱ्यांनी हातात वी वॉन्ट जस्टिस गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे फलक घेऊन निदर्शने केली आहेत. या घटनेची पार्श्वभूमी अशी की हितेशच्या मित्रांची पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाला. किरकोळ वादाचं रूपांतर भांडणात झालं. चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच असलेल्या रस्त्यावर आणलं. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले, तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेमधील आरोपींना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्यावी आणि हितेशला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पिंपरी कॅम्पमध्ये असलेल्या कुणाल रेस्टॉरंट या ठिकाणी सुमारे 3:20 एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आणि त्यामधून 3 इसम उतरले. त्यांनी पिण्यासाठी बिअर आणि खाण्यासाठी साहित्य मागितलं. ते घेतल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्या सदर ठिकाणी लघवी केली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या वाद झाल्यावरून यांनी जो मयत आहे हितेश गोवर्धन मूलचंदानी याला किडनॅप करून घेऊन जाऊन त्याचा खून करून PCMC पाठीमागील असलेल्या रस्त्यावर त्याला फेकून दिलेला आहे. यामध्ये मयताच्या छातीवर, खांद्यावर, त्याचप्रमाणे डोक्यामध्ये वार केलेले आहेत आणि त्यामध्ये एक अमीन खान नावाच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे आणि चौकशी चालू आहे.